श्री स्वामी समर्थ। सुखी आणि समाधानी जीवनासाठी काही सोपे नियम, चला तर पाहूया ते नियम। एक, खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा। परिणाम, लक्ष्मी स्थिर होते। दोन, अमावस्या पौर्णिमेला रात्री भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावे व तो कागद खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरलेले ते कचऱ्यात टाकून द्यावे। परिणाम, आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी निर्माण होते। तीन, रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे। परिणाम, आपले वास्तुपुरुष व वास्तुदेव प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही। चार, प्रत्येक शनिवारी व अमावस्याला पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पठ्ठा उंबऱ्यावर ओढावा। परिणाम, कारणी देव देवस्की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही। पाच, सोमवारी आणि एकादशीला नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे। त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात। सहा, दाराशी गायी आल्यास तिला पोळी व गूळ द्यावे, कारण ती आपले दोष संकट घेण्यासाठी येते। सात, दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातातील काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्याला व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे खूप पुण्याचे काम आहे। आठ, रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी। नऊ, महिलांनी झाडू व्यवस्थित ठेवावा, घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे। दहा, मीठ सांडल्यावर मिठावर पायी पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे।
मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्र कन्या आहे. लक्ष्मी आणि मीठ फार जवळचा संबंध आहे. 11. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कोणालाही देऊ नये. मीठ, पैसा, पीठ या लक्ष्मीकारक वस्तू आहेत. 12. दूध, दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून या ही लक्ष्मी स्वरूपात आहेत. या ही वस्तू सायंकाळी कोणालाही देऊ नये. 13. आपल्या घरातील देवारा विना कलश स्थापना ठेवू नये. देवाऱ्याजवळ डाव्या हाताला स्थापना जरूर करावी. त्यास शेंडी ठेवावी. उजव्या बाजूला दीपक ठेवावा. 14. घरातील वडीलधाऱ्याचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये. 15. सकाळी लवकर उठावे. महिलांनी अंगणात रांगोळी काढावी. तुळशीला पाणी घालावे. पूजा करावी व पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावा. यातील थोडे तरी नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआपच सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हे उपाय नक्की करा. तुमच्या जीवनात सुख समाधान नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.